या संवादात सादर असताना त्यांनी आता समोर डॉक्युमेंट्स पण दिलेले आहेत आणि यांची प्रेस संपली का याच प्रेसला खुलासा म्हणून त्यांच्याच गावचे सरपंच जी पाटील म्हणून आलेले आहेत ते समजात येतील कारण आपण त्यांना मुद्दा म्हणून ते येऊन दिलेलं म्हणजे कसं ग्रामीण भागातलं वातावरण असतं त्यामुळे त्यांची प्रेस समजा तुम्ही 15 मिनिटांनी या म्हणून तुमची आम्हाला मग भेट आली या संदर्भात आपल्याशी गणेश सोरण साहेबांनी त्यांचे सरकारी संवाद साधतील मी त्यांना विनंती करतो भ्रष्टाचार संदर्भामध्ये त्यांनी संवाद साधला. मी गणेश लालचंद सोनवणे शिवधाने गावाचा रहिवासी आहे आणि माझे सहकारी बंधू दासवंत पाटील आणि राकेश रामेश्वर भदाने शंकर भदाने आम्ही गेल्या 9 महिन्यापासून शिवधाने ग्रामपंचायतीची चौकशी करा शिवधाने ग्रामपंचायतीमध्ये 2015 पासून तर आतापर्यंत एवढा प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे कारण गावात एकही सदस्याला विश्वासात न घेता ग्रामसेवकाला जे करायचं ते करता सरपंचाला जे करायचं ते करता गावात ग्रामसभा होत नाही सध्या 2000 सुद्धा ग्रामसेवक हजर राहत नाही ही एक मोठी बाब होती आणि आम्ही तक्रार केल्यानंतर पंचायत समिती येते तक्रारीचं निवारण होत नाही तोपर्यंत जो व्यक्ती शिवधानेचा तक्रार करायला गेला त्याला टॉर्चर करतात. आम्ही 3 जुलै रोजी शिवधाने ग्रामपंचायतीची चौकशी मागितली 3 जुलै 2019 त्यानंतर दर 8-8 दिवसांनी आम्ही निवेदन दिले शासनाला आणि आम्ही पुरावेही दिले माहिती अधिकार टाकला ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकार भेटत नाही सेकंड अपील केला विडिओंकडे विडिओबी माहिती अधिकार आम्हाला दिले तदनंतर तिसरा अपील करण्यासाठी आम्ही गेलो तर तिथं 4000 रुपये दंड भरून येतात ग्रामसेवक. त्यानंतर आम्ही ज्या वेळेस बँकेचे स्टेटमेंट घेतले जोडल ऑफिसवरनं आम्हाला माहिती अधिकारात कुठलीही माहिती मिळत नाही बँकेच्या स्टेटमेंटमध्ये पूर्ण जो पैसा आहे ग्रामपंचायतीचा आणि तिचा 14 वृत्त आहे आणि स्वच्छ भारत मिशन योजना ही अशी योजना आहे की गावामध्ये राहणारा एक सर्वे झालेला आहे त्याच्यात 500 लोकांची नावं आहेत त्याच्यात प्रत्येक माणसाला 12-12 हजार रुपये ज्यांनी शौचालय बांधला बांधून कम्प्लीट झाल्यावर त्याच्याजवळ त्या व्यक्तीचा फोटो काढून पंचायत समितीत सादर करावा लागतो आणि मग त्याला सरपंच आणि ग्रामसेवक अनुदान म्हणून 12 हजार रुपये देतात. मग शासनाला टार्गेट पूर्ण करण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीच्या अकाउंटवर पैसा टाकून दिला 70 लाख रुपये आणि मग यांनी त्यांच्या सरपंचाच्या पुतण्याच्या नावाने जावईच्या नावाने ग्रामसेवक आणि त्याच्या सालीच्या नावाने 10-10 लाख रुपये 12-12 लाख रुपये पूर्ण पैसा काढून दिला. याच्या चौकशीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याकडून 4 दिवसात अहवाल मागितला ते पत्र जिल्हा परिषदेला गेलं जिल्हा परिषदेने 20 दिवसात विडिओंना दिलं त्याच्यावर मी विडिओ काही आक्षेप घेतला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जे वानमती सिंग यांना पण आम्ही वेळोवेळी निवेदन दिले तरी साहेबांना निवेदन दिले ते 2 ओळींचं पत्र तयार करतात व्हिडिओ देतात परंतु अद्याप व्हिडिओ कारवाई करत नाही. आम्ही उपोषण केलं 3 दिवस उपोषण केलं उपोषण केल्यानंतर सुद्धा आम्ही 7 दिवसात चौकशी करतो असं ते म्हणतात त्यानंतर सुद्धा ते चौकशीला आले नाही. एवढी मोठी बाब आहे की व्हिडिओ काहीच कारवाई करत नाही. त्यानंतर त्यांनी एक माझ्या सहीचं खोटं पत्र तयार करून घेतलं की आमची मागणी आहे शिवधाने ग्रामपंचायतमध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही येऊ असं पत्र टाईप करून घेतलं आणि माझीच सही घेऊन तिथं व्हिडिओंना दिली. आम्ही व्हिडिओंना माहिती विचारायला गेलो ते सांगतात तुमची मागणी आम्ही कोर्टात तुमच्या समोर पत्रकार परिषदेत आम्ही कुठेही सांगू शकतो आमची मागणी नाही आहे. आमची काय मागणी होणार आहे ज्या ग्रामपंचायतमध्ये 2 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे सर्वे स्टेटमेंट आहे आणि आम्ही 8 महिन्यापासून करत आहे तरी सुद्धा त्यांचं पैसे काढणं काल 11 तारखेला सुद्धा त्यांनी 2.5 लाख रुपये बँकेतून काढले. हे सर्व पुरावे आमच्याजवळ सर्व पुरावे देतो आयुक्त साहेबांकडे आम्ही तक्रारी दिल्या 2 वेळेस तक्रारी दिल्या आयुक्त साहेबांनी सीओ साहेबांना आदेशही केले तुम्ही तात्काळ चौकशी करून आम्हाला आवाज द्या तरी सुद्धा हे त्यांचा सुद्धा आदेश मानत नाही.